शासनाच्या सरळ प्रणालीवर शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट असेल तरच 1 जानेवारी 2023 पासून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासह विविध शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार आहे। शासनाने याबाबत सक्त सूचना दिल्या असून डिसेंबर अखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड अपडेटची प्रक्रिया शिक्षकांना पूर्ण करावी लागणार आहे। मात्र काही विद्यार्थ्यांचे जन्मदिनांक लिंग नावात त्रुटी असल्यामुळे आधार दुरुस्तीसाठी भोकरदन शहरातील आधार केंद्रावर विद्यार्थी पालक गर्दी करत आहे। दरम्यान औरंगाबाद विभागाला दिनांक 5 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांची सरल पोर्टल मध्ये आधार नोंदणी करण्याची मर्यादा दिली असल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांमध्ये तारांबळ उडाल्याचे दिसून येत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन।